माझ्या मतदारसंघातील देगलूर तालुक्यातील खुतमपूर गावामध्ये व दुसरं बिलोली तालुक्यातील खदगाव गावामध्ये त्या ठिकाणी एमएसबीच्या अधिकाऱ्यांच्या दुर्लक्षित कारभारामुळे त्या ठिकाणी दोन शेतकऱ्यांचे त्या ठिकाणी अध्यक्षमध्ये मृत्यू झाले आहेत. मृत शेतकऱ्यांना त्या ठिकाणी 20 लाख रुपये त्या ठिकाणी आर्थिक मदत द्यावी व निरपराध शेतकऱ्याचा मृत्यू झाल्यामुळे त्यांच्या कुटुंबातील एका व्यक्तीला शासकीय सेवेत त्या ठिकाणी समाविष्ट करून घ्यावे. अध्यक्ष महोदय, आर्थिक मदतीचा जो या ठिकाणी विषय आपण मांडलेला आहे तर आपण त्या संदर्भातले नियम तयार केलेले आहेत. त्या नियमानुसार आपण 20,000 रुपये तातडीने त्या ठिकाणी देतो आणि मग ऍसर्टन करतो, त्यांच्याकडनं कागदपत्र घेतो. तर या कुटुंबाकडनं अजून वारसदार कोण आहे याचा निर्णय व्हायचा आहे. तो झाल्याबरोबर त्यांना आपण 4 लाख रुपयाची त्या ठिकाणी नुकसान भरपाई देतो, त्यामुळे ती 4 लाख रुपयाची नुकसान भरपाई त्यांना तात्काळ देण्यात येईल. या ठिकाणी जो काही हा अपघात झाला, खरं म्हणजे झाड पडल्यामुळे त्या तारा वाकल्या होत्या आणि त्याच्यामध्ये ते तिथनं जात असताना त्यांचा त्या ठिकाणी संपर्क आला आणि त्यामुळे त्यांचं मृत्यू त्या ठिकाणी झालेला आहे. तथापि त्या ठिकाणी जे सिनियर टेक्निशियन्स आणि सगळे लोक आहेत त्यांना आपण सस्पेंडही केलेलं आहे. शेवटी हा अपघात असल्यामुळे मनुष्यवधाचा गुन्हा याच्यात होत नाही, तथापि त्यांना आपण सस्पेंड करून त्यांच्यावर विभागीय चौकशी आपण करतो. ती विभागीय चौकशी देखील आपण ही सुरू केलेली आहे. आणि अशा प्रकारच्या अपघातांमध्ये काय काय मदत करायची या संदर्भातले स्टँडर्ड ऑपरेटिंग प्रॅक्टिसेस किंवा त्या संदर्भातलं धोरण हे वर्षानुवर्ष त्या ठिकाणी आपल्या महावितरणमध्ये आहे. त्या धोरणाच्या अंतर्गत जी काही सगळी मदत असेल ती तात्काळ या ठिकाणी देण्याचा प्रयत्न केला जाईल. आणि इतरही ठिकाणचं आपण सांगितलं आपल्या मतदारसंघात काही प्रश्न आहेत तर त्याही संदर्भात सूचना केली जाईल. जेवढ्या क्रिटिकल केसेस आज तुमच्या लक्षात आहेत किंबहुना प्रत्येक विभागवार जेवढी आहे त्यामध्ये निर्णय घेऊन तातडीने तिथे लाईन शिफ्टिंग तरी करा किंवा अंडरग्राऊंड केबलिंग तरी करा. अंडरग्राऊंड केबलिंगमुळे हा अपघात बऱ्याच प्रमाणात कमी होऊ शकतो अशी माझी धारणा आहे. त्यामुळे अंडरग्राऊंड केबलिंगचा एक निर्णय तातडीने घ्या किंवा ज्या ठिकाणी वायर्स फार खाली आलेल्या जवळ आहेत, हाताला लागतायत, जवळ आहेत, मुलं लहान मुलं त्या ठिकाणी मृत्यूमुखी पडतायत, त्यामुळे अशा केसेसमध्ये तातडीने निर्णय घेऊन संपूर्ण महाराष्ट्रामध्ये उत्तर घेऊया. क्रिटिकल केसेसच्या बाबतीत निर्णय आपण घ्यावा अशी विनंती अध्यक्ष. नाही, सन्माननीय चव्हाण साहेबांनी जो विषय मांडलाय ती काही प्रमाणात वस्तुस्थिती देखील आहे. मुळात असं होतं की आपण जेव्हा हाय टेन्शन लाईन घालतो त्याचा कॉरिडॉर आपण फायनल करतो, आजूबाजूला काय नाही असं फायनल करतो. 10-20 वर्षांनी तिथे लोक घरं बांधून टाकतात आणि नंतर मग त्यातनं अनेक अडचणी निर्माण होतात. पण जरूर अशा प्रकारचे जे काही व्हल्नरेबल जागा आहेत त्या जागा आपण आयडेंटिफाय करू. आता मोठ्या प्रमाणात विशेषतः शहरातनं ज्या लाईन्स जातात आणि जिथे बिल्डिंग आहेत त्या ठिकाणी आपण त्याला कोटिंग करणं चालू केलेलं आहे, जेणेकरून टच झाला तरी हा शॉक लागू नये. अंडरग्राऊंड केबलिंग देखील आपण करतोय. फक्त काय आहे की हाय टेन्शन लाईन्स वगैरे आपल्याला अंडरग्राऊंड करणं त्याकरता कठीण आहे, कारण अजून ती टेक्नॉलॉजी तेवढी एस्टॅब्लिश झालेली नाही आणि त्याची कॉस्ट खूप जास्त आहे आणि म्हणून त्या आपण अंडरग्राऊंड अजून करू शकत नाहीये. पण अध्यक्ष महोदय, त्याचं जाळं जे आहे हे कमीत कमी करण्याकरता आता आपण मोनोपोल युज करायला लागलो आहे. पूर्वी आपण त्या ठिकाणी मल्टिपल लाईन करता मल्टिपल पोल युज करायचो, आता मोनोपोलमुळे जागा देखील कमी लागते आहे आणि त्यातनं सुरक्षिततेच्या संदर्भात काही मानकं देखील आपण ठरवली आहेत. त्यामुळे अध्यक्ष महोदय, आपण सांगितलेल्या जी सूचना आहे जरूर त्याचा विचार केला जाईल. ते कर्मचारी ठाकूर नावाचा पनवेलमध्ये काम करत असताना त्याला एमएससीबी मध्ये काम करत असताना गाडीने उडवलं, त्या ठिकाणी मयताला योग्य ते मदत देऊन त्याच्या अनुकंपाला नोकरीमध्ये समाविष्ट करणार का? आणि तसंच ही जी घटना जशी नांदेडला घडली तसं जितेंद्र रमेश पाटील 35 वर्षाचा त्याचा परवा हा वीजच्या शॉक लागून त्याचा मृत्यू झाला, त्या संदर्भातही त्याला कॉम्पन्सेशन देणार का? महोदय, ज्या ठिकाणी आपला कर्मचारी आहे त्या ठिकाणी अनुकंपानी 100% त्याला अनुकंपात समाविष्ट करून घेण्यात येईल आणि दोन्ही केसेसमध्ये निश्चितपणे कंपेन्सेशन अध्यक्ष महोदय हे देण्यात येईल. जयकुमार रावलजींनी त्या संदर्भात मला आज जरी पत्र दिलं तरी मी ते विभागाकडे पाठवून देतो. आणि अंतापूरकरांचंही अंतापूरकरांनी देखील या ठिकाणी जो विषय मांडलेला आहे तर त्याही संदर्भात आपण देखील इतर भागांचं जो उल्लेख केला आहे तो पत्राच्या माध्यमातून मला दिला तर मी ते देखील
इतर सगळ्यांकडे पाठवण्याचं या ठिकाणी आपल्याला आश्वस्त करतो. बऱ्याचदा महावितरणचे कर्मचारी कॉन्ट्रॅक्ट बेसवरचे जे कर्मचारी असतात आउटसोर्सिंगचे, त्यांना तारेवरती चढवलं जातं, त्यांच्याकडे लायसन्सही नसतं चढण्याचं, आणि त्याच्यामध्ये जर त्यांचा मृत्यू झाला तर त्यांची मात्र त्याच्या कुटुंबियाची खूप ससे होलपाट होते. या दोनही प्रश्नांवरती अध्यक्ष महोदय मंत्री महोदयांनी उत्तर द्यावं, आणि अध्यक्ष महोदय आपण मला अजून वाढीव वेळ दिला त्याबद्दल आपले मनापासून आभार व्यक्त करतो. अध्यक्ष महोदय, सजेशन फॉर ऍक्शन.